काय वारं सुटले, कचरा राहीना जागच्या जागी. शी कोण आहे सकाळ सकाळ? अरे काजल, हॅलो हॅलो हॅलो, बोल ना. अगले सकाळ सकाळ आज. अग काय करते तू? काय नाही बाबा, घरातली काम. मी आता येते तुझ्याकडे. आता अचानक? हा. घरी काय झालं नाही ना तुझं? अग नाही बघ बर का, बोर झालंय. अग खरं तुझी शपथ. बर बर, ये मग. ये कधी येते? मी आता निघाले उरकून. बर, या ना पाठू का गावात घ्यायला मग? नाही नाही, मला आहे ना बस, मी येते ना. बर बर, सावकाश ये बर का, फोन कर गावात आल्यावर मग. चालते चालते, सावकाश ये. ठेव का? भाऊजी, ओ ऐका ना, काय करताय? लाईट आली तेवढं उसावर मोटर चालू करून या ना. जाणं तुम्हाला अहो, या उन्हाचं कुठं पाठवता? मला अजून स्वयंपाक राहिलाय माझा करायचा. या ना जाऊन तेवढं. दोनच मिनिटाचं काम आहे, फक्त बटन तर टाकायचंय तुम्हाला. तुम्हाला कुठं थांबायचं? बसल्यात म्हणून म्हणलं. काय एक काम करवत नाही यांच्या. ताई आली होती? हा आले. ताई कशी आली रे? आली का? तरी मला वाटलं. झाला ना चांगला प्रवास व्यवस्थित? हा आली कशी? हा बसनी चाल, बसनी चाल. ठेवते एवढी शाई नाही म्हणते. काय विचारलं नाही, बोलायला टाइम नाही आपल्या बरोबर. चांगलंच मोका आलाय, आता काय चान्स पुढे नाही. खायला टाकाव नाही. कारण काय होत? दवाखान्यात जाऊन येऊ मग. बोल सर, दवाखान्यात चल माझ्या बर. मोबाईल घेऊन बसवतो मग डोकं नाही दुखायचं. काय होईन मोबाईल? जर डोक्यात काही प्रश्न आहे का? मग दुखत दुखत करू करू शेळ्यांला पाणी नाही, त्यांना सोडलं नाही, त्यांना खायला नाही. तुझं दुखत असलं मी तुला काम करून देतो. काय तू पाच शेळ्या असं पटवळून पडू नको. एक दवाखान्यात जा. हो किरण का? पासबुक आणि चेकबुक घे, आपण बँकेत जाऊन येऊ. तुम्ही येणार जाऊन. काजल आली मग मी नाही येत. ती कधी आली? मग अशीच आली. मला सांगितलं नाही. अहो तिचं लय अचानक ठरलं यायचं, अचानकच आली ती. काजल काजल ती तेवढं पासबुक बघ. बर बघ ना दाजी. काय म्हणतो? का दाजी कधी आली? सांगितलं नाही. काय नाही अहो अचानकच आले. मी म्हटलं आता मला सुट्ट्या आहेत, मग घरी बसून काय करायचं. आईला म्हटलं जाते. ताईला केलं तर मी सकाळी फोन. हा काय दाजीची आठवण दिसत नाही. ताई बी ताई तपल्याच घुंगीत असते. मला सांगितलं नाही तिने. अहो लय अचानक ठरलं तिचं यायचं. सकाळ मला तिने सकाळीच फोन केला, मी येते म्हणून. लगेच तर आली तासाभरात. ऐक, आम्हाला बँकेत जाऊन यायचं. आवर तू पटकुरी आणि ना चल की. अहो पण ती एकटीच्या घरी. या ना तुम्ही जाऊन. तेव्हा काय होत? या की जाऊन. आता आपलं जॉईंट खाते तुझी सही लागल तिथे. एकट्याचं काय करू मी तिथे जाऊन? दुपार बँक बंद करायचं का? आज हाफडे. मग मी पण येऊ का? मी हा तिला पण घेऊन जाऊ. चला एकटी काय करणार? आली ऊन किती काय नडलंय का तिच्या वाचून? तू ना आराम कर. स्वयंपाक झालाय ना? हा स्वयंपाक खाऊन चालू तसं तर चालू. मला भूक नाही. तुम्ही लवकर तुम्ही आले. हा तू घरीच थांब, जेवण बिवण कर. आलो आम्ही लगेच. कार पण चावी घेते. थांब आले मी लगेच. दवाखान्यात जाऊन ये. तुला गोळ्या आणू. मला गोळ्या आराम करतो घरी. तू जा घे चावी घे. चल काजल आम्ही येतो दोघ जाऊन लवकर. ताई लवकर आराम कर, गोळ्या घेऊन ये तुम्ही. जेवून घ्या, स्वयंपाक. अरे काजल ऐक ना, काय
म्हणता बघ ना ऐका तू बघ की तुला नाही कळत थांब की बघते काय नाही तुला ताप बीप नाही आले म्हणते ऐक ना भूक लागली का तुला नाही लागली मला चल ना आपण दोघं जेऊ तुला लागली का भूक जर तू जेवून घे मी इथं बसते दोघं जेऊ घे आपण मला नाही बाबा भूक मी खाऊन आले घरून दादाने आपल्याला जेवाय सांगितलं तू ऐकलं नाही का सांगितलंय बघ मला भूक नाही तू जेव चल की तो बसलोय घरी कर म्हणत ना लुडो घेऊन खेळू आपण मला खेळायचं लुडो बडो तुला आवडते की लय खेळायला मला नाही आवडत पहिले आवडत होते आता नाही आवडत तो आता मग त्या दिवशी नाही म्हणलो आपण लय खेळू लुडो घेऊन मी कधी बोलले तुला त्या दिवशी नाही म्हणले का एकदम आग मी काय म्हणले ना बस तू होते आता खेळतो लुडो कशा मारते काय आयडिया करो नाही हॅलो हॅलो काय करतोय काय काय करतो गावात तुला माहिती आहे मी कुठे आले कुठ ताईकडे तुला सांगितलं नाही पण येताना सांगितलं मी तुला अरे मी अचानक आले मला घरी लय बोर होत मग मी आले ताईकड हा मला तुझी लय आठवण येते माहिती का खर शप्प तुझी शप्पत बर ऐक ना मी तुला परत फोन कर कुणाचा फोन होता र तुला काय करायचं कुणाबरोबर बोलती मग मित्र होता माझा कोण होता पण तुला काय करायचं मला लय मित्र आहेत अस काय गुपचूप बोलत एवढी माझ्या सोबत बोलायचं ना माझ्या गुपचूप कुठं बोलले इथं बसून बोलले इकडं आड लपून भिंतीच आड लपली का माझ्या सोबत का नाही बोलत मग तुझ्या सोबत मला माझी मर्जी तुझी काय मर्जी माझ्या बरोबर बोलत जा की ते माझं माझं पर्सनल आहे तू काढत जा नको ते मी ठरवून कुणासोबत बोलायचं कुणासोबत नाही राय की काय मला ना तुलाही आवडते करू का आपण लग्न जस दादा आणि वहिनी कसं त्यांचं प्रेम आहे तसं आपल्या दोघांचं प्रेम राहील आपण किती सुखाने संसार करू तोंड बघितलं का राजा राणी वणी जोडा होईन आपला बघ तू काय पण बोलू नका मला मला तुझ्यात ना काडी मात्र पण इंटरेस्ट नाही अरे आता नाही हळूहळू येईन इंटरेस्ट तुला बस काय वाकड तोंड करते एवढं जस गोरे शहरातली असल्यावणी मी कुठली का असा ना तुला ते नाही विचारलं म्हण की हा मग लगेच सांगते सांगतो दादाला जमवाया ऐक ना हात बघून भविष्य बघतो देखी मला नाही बघायचं भविष्य सोड नाही तुला काय मी काय नाही दुसऱ्या बरोबर बोलत फोनवर माझ्यावर बोला नाही तुला काय करायचंय तू मी गप्पोड सांगतो तुला तू माझा हात सोड नाही सोडणार काय करशील काय करशील बघू दे म्हणलं कळत तुला मला आहे ना काय गुन्हा बिना जुळवायचे नाही एवढा काय केलं मी शानपण काय कळलं मला काय कळत नाही काय करतोय काय नाही दुसऱ्यावर बोलते माझ्यावर काय होतं बोलाय मग माझा प्रश्न राहिला मी कुणासोबत बोल नाही तर नाही बोल कळलं ना शान झाली काय शान झाली तास म्हणता म्हणता लयच उशीर झालो चला ना वाढते जेवाय हात पाय दो बाहेर का बसले भाऊजी काजल आते काजल बर वाटत तुला काजल काय दार का लावून बसली अगं दार का लावून बसली अगं
दार भर लाव मस्त. काय झालं तुला? अग काय अशी बसली तोंड सुकून? हा ऐ अग काय झालं तुला? तुला बरं नाही वाटत का? प्रवासाने त्रास झालाय का? माझं ना खरंच चुकलं. मी इथं ना यायलाच नव्हतं पाहिजे, पण लय मोठी चूक केली मी तुझ्याकडे येऊन. अगं झालं काय? अगं तू रडते कशाला? काजल काय झालं सांगते का तू? हा अगं मला माहित असून पण ती मी तीच चूक केली. मला वाटलं आता आता तसं नसल. तुझा तो धीर काय केलं भाऊजींनी? तुम्ही तिकडे बँकेत गेले, मी तर इथं झोपले होते. झोपले इथं माझ्या उशाला येऊन झोपलाय काय? माझ्या गालावरती हात काय फिरवतोय? बाहेर जाऊन तिकडे बसले. मी माझ्या मित्राला फोनवर बोलत होते, तिथं आला. तू कुणाला बोलते काय? तुझ्या दिराला काय करायचं? मी कुणाला पण बोलन? माझा हात धरून मला माहिती का काय केलं? काय तुला फोन नाही करता आला मला एखादा? मी काम सोडून आले नसते का लगेच? चल बाहेर, चल उठ. मी नाही तुझं काजल बाहेर चल म्हणलं ना, चल उठ, उठ चल. ऊन जरा जास्त झालं. उठा उठा उठा. काय तुमच्या भावानी काय केलंय माहिती? आपण घरात नसतानी काय केलंय? विचारा त्यांना काय केलंय. काय केलं तू? अरे बाबा तू गेल मग उठलो मी नाही जागत तुला. नाही माझ्या बहिणीनी घरी यावं आज का नाही यावं तुमच्यामुळं? अरे नेमकं काय म्हणायचंय तुला? मला कळन तर ना. काय काय म्हणायचंय? तुमच्या भावानी आपण घरी नसताना काय केलं सांगितलं का तुम्हाला? काय केलं तू भाऊ? यार बाबा काय केलंय मी? इथून उठलो मी नाही तुम्ही गेले बाबा. मला दुखत आहे, मला काय टेन्शन देताय तुम्ही? मोकराम काय टेन्शन द्यायचं म्हणजे? तिच्या उशाला जाऊन बसले. काय केलं सांग बरं तू? काय केलं म्हणजे? मी तिथं झोपले होते खाटावर, माझ्या उशाला येऊन काय बसत माझ्या गाला काय हात फिरवतोय? आणि तिथं मी नंतर मी तिकडे माझ्या मित्राला फोनवर बोलतोय, तुम्हाला काय करायचं? मी कुणाला पण बोलत? अरे गेली तिकडं एक पोर फोन लावला, आई लव्ह यू माते प्रेम. त्यांची ती जख मारू नाही असला ऐकायची वेळ आली. पर्सनल बोलत तू काय माझी तोंड काय करतो? माझा हात धरायची काय गरज होती? तिचा प्रश्न आहे ना तो, ती काही करण. तुझं म्हणणं काय नेमकं? माझा तो हातच का धरला? मी नसतं केलं म्हणून ओकू ना बरं बोलती तू काय तसं नाही केलं. हे मला म्हणलं मला तुझ्यासोबत लग्न करायचं, तुम्हाला आवडते मला नाही म्हणते. माझा हात धरून असं फिरगाळला ह्याने. दादा तू सांग बरं माझ्यात काय कमी का? अरे पण तू मी असताना मला काय असं ती सांग ना, हे असं बरं वाटतंय तुला तरी? अक्कल फिक्कल हाय का नाही? लग्न करायचं तू मला बोलू शकत होता ना? पण मला ह्याच्यासोबत लग्न करायचं हा का माझ्या मागण्याची म्हणजे हाय का नाही? काय तुमचं बळजबरी काय करायचं? तुम्हाला बी लांब जायचं खर्च फिरच वाचन एका घरात बहिणी बहिणीचा विचार राहील. चुकलं नुसतं बोलू नको गपस. पण त्यात असते भाऊजी काहीतरी म्हणायचं. चुक आहे पण नका वाईट केलं एवढं गपकी गपरा ना. आता ही ऐकून घ्यायची वकार वेळ येते ना. ही नाही तर दुसरीकडे लग्न होईन तुझं. पण मी काय केलं तो बाबा? अरे नाही होईन पळतो आई असं बरं की जवळची म्हणून असं दुसऱ्याला असं केलं असतं तुला केस टाकले असते आपल्यावर. गपरात जा जरा. लोक शेण घालताना आपल्या तोंडात असं जर बाहेर काढलं तर परत नाही असं व्हायचं. परत मी तुमच्या घरात नाही सोडू नको. परत मी तुमच्या घरालाच नाही यायचे असं नको बोलू ग. नाही होणार परत भाऊजी असं परत उलटे काय चाळे करू नका बर का तुम्ही? असं असतं का? तीन का असेल परत घरी? सांगतो ना आता तू कशाला बोलते? अरे असले ऐकून घ्यायची वेळ कशाला आणली तुम्हाला? बघ दादा मला काही माहिती नाही, मला याच्या परत लग्न करायचं माझं प्रेम आहे. अशी चौ घातलं लग्न वाईन का तुम्हाला? रिक्षीर सांगू शकत होता ना? चौ घालून काय केलं तो? मुस्कट फोडलं कळ का काय केलं? असं हात धरतेत. अरे हात नाही धरला बाबा तिचा. मी जबरदस्त ती लग्न होत नसतं, गोडी गोडीत होत असते लग्न. तू सुईरी बघितले का? बघ ना तू काय कर. दुखत आहे तुझं दवाखान्यात जा. चल निघ, जा गाडी चालू कर. कर गाडी चालू. दुखत आहे तुझं. हा कर गाडी चालू.